अरे माझी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड होय बरोबर काय काय झालं सारखी पैसे मागत असती हे काय ही चड्डी आहे का पाणी देऊ का थोडा मसाले भात वाढता का पाणी घशात अडकले हे डॅनी हे अरे काय अरे काय म्हणतोयस किती वर्षांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक रील्सच्या माध्यमातून स्थळ पुणे या हॅशटॅगनं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा रील स्टार म्हणजेच पुण्यातला अथर्व सुदामे इंस्टा रील्सच्या दुनियेतल्या अथर्वची सुरुवात नेमकी कशी झाली खऱ्या आयुष्यात अथर्व नेमका कसा आहे हे जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अथर्वची रील स्टार होण्याची सुरुवात कशी झाली याविषयी काय सांगतोय अथर्व ऐका सुरुवात खूप आधीपासून झाली की जेव्हा हे रील्स नव्हतंच म्हणजे रील्स हा प्रकारच नव्हता आणि मला वाटते की मी जेव्हा करत होतो तेव्हा फक्त व्हिडिओज असा एक प्रकार होता की त्याच्यात रील्स असं काही नव्हतंच तर मी आधी थोडंफार थिएटर केले त्यामुळे त्याचा इथं फायदा झाला आणि मी आपलं टाइमपास म्हणून आता कुठं दाखवणार कुठं कला त्यामुळे मी एक टाकायचो आपलं कुठेतरी इन्स्टावर टाकत बसायचो पण मला कधी वाटलं नव्हतं की हे एवढं लोकांपर्यंत पोचेल आणि हे माध्यम पण असं आहे की जे एवढ्या म्हणजे लोकप्रिय होऊ शकतो आपण तर त्याचा फायदा झाला की मी जे 2019 मी इन्स्टावर टाकत होतो त्याच्या आधी मी फक्त स्वतःपुरतं व्हिडिओ करायचो आणि ठेवून द्यायचो आणि 2019 टाकली पहिली व्हिडिओ आणि 2021 माझी पहिली व्हिडिओ जरा काय म्हणतात ते व्हायरल वगैरे जे काय म्हणतात त्याच्यात थोडीफार ती झाली आणि तेव्हापासून थोडीफार लोक बघतायत आता विषय सुचवायला काही लागत नाही कारण का ते आजूबाजूला जे बघतो तेच फक्त मी मांडायचा प्रयत्न करतो जरा मग ती आपली थोडीफार स्टाईल काहीतरी वेगळं पण त्याच्यात थोडं ॲड ऑन करून काहीतरी मांडतो पण विषय असा ठरवून असं नाही उलट मला वाटते की आता जरा ते एवढं चॅलेंज मला आत्ता वाटायला लागले कारण का आता नवीन नवीन काहीतरी विषय आणायला लागतात कारण का आता मलाच ते करून कंटाळा आला की आता काय काय आणि किती सारखे जोक आणणार किंवा काय आणणार तर आणि याच्या टीम अजून ॲज सच असं नाही आहे की आत्तापर्यंत आम्ही आमचंच करतो पण आता ते ॲड झालेलं आहे कारण का आता आम्ही यूट्यूबवर जरा जास्ती लक्ष देतो पहिलं मी खरं तर सुरुवात केली ती यूट्यूबपासूनच केली की मी एक 10-12 मिनटाचा व्हिडिओ करायचो पण आता जास्ती टीम वगैरे ज्या काय म्हणतात थोडंसं ते ह्या रील आणि ह्याच्यात पण प्रोफेशनलिझम यायला लागले आणि ह्या ह्याच्यात की लोकं ह्याला सिरियसली घ्यायला लागले अजून मी खरं सांगू का काही वेगळं असं मी काय करायला जात नाही मी ज्या फ्लोनी चाललो होतो ज्या माझ्या पद्धतीने चाललो होतो तशा पद्धतीने चालू ठेवले कारण का तसं करत होतो म्हणून आत्तापर्यंत थोडंफार लोक बघतायत तर मग आता परत वेगळं कशाला करायचं असंच डोक्यात आहे पण जसं मी म्हटलं की तो आता ह्या लो प्लॅटफॉर्मला लोक सिरियसली घ्यायला लागले त्यामुळे थोडं प्रॉपर शूट करणं चार लोकांना अजून इन्व्हॉल्व करणं याच्यात किंवा ते जरा कमर्शियल वाईज बघणं हे आत्ता आम्ही थोडेफार प्रयत्न करतो आणि हे आमच्यासाठी चॅलेंज आहे कारण का म्हणजे खास तर माझ्यासाठी कारण का मी तसा माणूसच नाही की असं म्हणजे मला असं की बाबा आत्ता वाटतंय तर करायचं काम नाही तर नाही त्यामुळे मी आयुष्यात कधी नोकरी विक्री आहे भानगडीत कधी पडलो नाही आहे त्यामुळे ह्याच्यात पण मला असं वाटतं की कुठं बंधन यायला लागलं की मला असं वाटतं अरे नको मग ते जरी मला आवडत असलं तरी वाटतं की अरे बंधने मग नको जोपर्यंत ते माझ्या हातात आहे तोचपर्यंत ते करायला ती मला जास्ती मजा येते पण आता तसं चालणार नाही कारण का जसं तुम्ही म्हणलात की आता हजारो लोक उभं राहायला लागले तर आपल्याला जर तिथे टिकायचं असेल तर ऑब्व्हियसली तो एक्स्ट्रा एफर्ट थोडा घ्यावा लागेल करिअर म्हणून मी काय असा विचार केला नव्हता म्हणजे एवढंच होतं की आता हे माहीत नाही मला म्हणजे मी असं करून कोणाला बोलू नाही दाखवलं पण माझ्या बॅक ऑफ द माइंड असं उठतं कुठंतरी की अशा ह्याच्यातनं पैसा मिळायला पाहिजे की जिथे चार लोक ओळखतात आणि मी माझ्या आवडीचं काहीतरी करतो मग ते भले ॲक्टिंग असो ह्याच्या आधी मी क्रिकेट खेळायचो तर मला लहानपणापासून मी कधी टी व्हीवर कार्टून नाही बघितलं कायम मी क्रिकेट बघितलं तर मला असं वाटायचं की हां हेच व्हायचं आहे कारण का माहितीच नव्हतं दुसरं काय त्यामुळे मी तेही खेळलोय बऱ्यापैकी तर मग नंतर मी जसं ह्याच्यात शिफ्ट झालो तेव्हा पण एवढंच होतं की बाबा लोकांनी बघावं कारण का मी खऱ्या आयुष्यात एवढा कधी म्हणजे बोलणारच नाही आत्ता हा माईक आहे म्हणून मी एवढं बोलते नाही तर मला काय बोलायचं पटकन कळतच नाही त्यामुळे मी एकदम शाय आणि शांत आहे की पटकन कोणात मिक्स होणार नाही पण आता हे असं माध्यम आहे की जे तुम्हाला एक्सप्रेस करायला मिळालं तर त्या पद्धतीने चालू आहे तर शाळा म्हटलं तर माझी मॉडर्न हायस्कूल शाळा होती शिवाजीनगरची इंग्लिश मिडियम आणि कॉलेज MMCC होतं म्हणून कॉलेजला कधी गेलोच नाही म्हणजे मी फक्त BCOM झाले पण कॉलेजला जायची कधी वेळच आला नाही कारण का 11वी 12वी मी क्रिकेट खेळत होतो त्यामुळे कधी हे नाही आलं आणि नंतर अशी इच्छाच राहिली नाही की कॉलेजला जावं कारण का सगळी माझी मित्रमंडळी होती ती माझ्यापेक्षा मोठी होती ते ऑलरेडी कॉलेज नापास कॅटेगरीमधलेच होते त्यामुळे त्यांच्यातच मी लहानपणापासून राहिल्यामुळे मला कॉलेज हा प्रकार कधी कळलाच नाही आणि ती गेलोही नाही मी कधी कधी मित्रांसोबत तर कधी सेलिब्रिटींसोबत आणि कधी तर घरच्यांसोबत अथर्व रील्स करून प्रेक्षकांना अक्षरशः लोटपोट हसवतो रील्सचे विषय कसे सुचतात याविषयी अनेकांना खरं तर कुतूहल असतं
पहा याविषयी काय म्हणतोय अथर्व। रील मला खरं तर सांगू का, प्रत्येक करताना मजा येते, कारण का मला असं वाटत असतं नाही हे सगळ्यात भारी आहे आत्तापर्यंतच, त्यामुळं पण ते नंतर कळतं की नाही एवढं काही छान नाही आहे। आणि त्या रिस्पॉन्सवर आपण खरं त्याला हे करतो की नाही ह्याला चांगला रिस्पॉन्स आला तर ते हे चांगलं, पण तसं नसतं, रील प्रत्येक करताना मजा येते। आणि तुम्ही म्हणलात की असं शूट करताना ती जी वेगळीच मजा असते की तेव्हा काही माहीत नसतं की हा रील कुठपर्यंत जाईल कसा होईल वगैरे, पण ती आता शूट करताना आम्ही करतोच मित्रांमध्ये, त्यामुळे तिथं ते शूटपेक्षा जास्ती जो तिथं टाईमपास होतो त्याच्यात जास्ती मजा येते। आता मी लेले सरांबरोबर करतो ती एक वेगळी मजा आहे, त्यामुळे मजा असते। कधी म्हणजे इमॅजिनच केलं नव्हतं की असं काहीतरी असतं की फिल्ममधली लोकं आपल्याला बोलवतील, कारण काही कोणालाच माहीत नव्हतं, त्यांनाही माहीत नसेल की इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा होईल। आणि आता त्यानुसार ते माझं थोडंफार रीच आहे म्हणून ते बोलवतात, पण ते भारी वाटतं की ज्यांना लहानपणापासून स्क्रीनवर बघत आलो आहे त्यांच्याबरोबर आता काम करतो, आणि त्यांना सगळ्यात मजा ह्याच्यात येते की मी त्यांना सांगते की नाही तुम्ही असा शॉट द्या तुम्ही हे करा, ज्याची थोडी भीती असते की अरे यांना कसं सांगायचं, पण ते म्हणतात की अरे तुझंच तूच सांग मग, आणि ते सगळे कॉपरेट करतात म्हणजे की त्यांचं असं कुठं मला इगो ॲटिट्यूड असं कधी वाटलं नाही, त्यामुळे ते जास्ती मजा येते की हा आपल्या स्क्रिप्टनुसार आता हा माणूस काम करणार आहे एवढा मोठा, तर ते भारी वाटतं। मजा सगळ्यांबरोबरच येते कारण का ह्यांच्याबरोबर काम करणंच हे, प्रशांत दामले सरांबरोबर मजा आलेली, त्याच्यानंतर स्वप्नील जोशी सरांबरोबर मी 2-3 केल्यात, पण रितेश देशमुख सरांबरोबर मी जेव्हा केलं तेव्हा भारी वाटलेलं, कारण का एवढा मोठा माणूस आणि ते एवढे हंबल होते की नाही नाही ते म्हणले अरे आम्ही तुमचं बघतो तुम्ही सांगाल तसं आम्ही करणार वगैरे, पण ते हे करताना भारी वाटलं की अरे एवढा मोठा माणूस, आणि त्यांनी खरंच हे केलं की नाही तू सांग हे असं असं थांबू तसं थांबू ठीक आहे ठीक आहे, आणि त्यांनी खूप भारी कॉपरेट केलं। नंतर त्यांनी स्वतःनी फोन केला की अरे हे मस्त झालं आहे हे केलं, मग ते खूपच छान वाटलं की एवढ्या माणसाने आपल्या मोठ्या माणसाने अप्रिशिएट केलं आपल्याला। सोशल मीडियावर अथर्व अनेकांसाठी खरं तर इन्फ्लुएन्सर ठरलाय। स्थळ पुणेचे अथर्वचे रील्स तुम्ही एन्जॉय करता का? अजून कुठल्या रील स्टारला तुम्हाला भेटायला आवडेल हे देखील आम्हाला कळवा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल।